नमस्कार, मी सरिता. सरिताज क्रिएशन मध्ये तुमचं स्वागत आहे. मागील काही व्हिडिओ मध्ये आपण साडीला गोंडे लावायचे वेगवेगळे प्रकार पाहिलेले आहेत. आज आपण एक नवीन प्रकार शिकणार आहोत. तुम्हाला जर माझे असेच नवनवीन व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आज आपण ही गोंडे लावण्यासाठी लाल आणि नेव्ही ब्ल्यू कलरची साडी घेतलेली आहे. चला तर मग आपण यासाठी लागणारं साहित्य पाहूया. यासाठी लागणारं साहित्य आहे गोल्डन थ्रेड. आपण लाल रंगाची साडी घेतलेली आहे त्यामुळे लाल रंगाचा थ्रेड, मोठी निडल असलेली सुई, क्रोशियाची सुई घेतलेली आहे मी एकदम लहान साईज 4 नंबरची, एक मोठी सुई, त्याच्यामध्ये मी गोल्डन रंगाचा धागा 4 पदरी गुंडाळून घेतलेला आहे आणि कात्री रंगाचा धागा 4 पदरी गुंडाळून घेऊन त्याला छोटीशी शेवटी गाठ देऊन राहिलेला धागा मी बोटाला गुंडाळून घेतलेला आहे. आपल्याला ही छोटी क्रोशिया घ्यायची आहे आणि पदराच्या इकडच्या साईडला थोडीशी जागा सोडून आपल्याला पहिल्यांदा हा धागा लॉक करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं सुरुवातीला आपल्याला हे लॉक केलेलं दिसत असेल तुम्हाला. त्याच्यानंतर आपल्याला पाच साखळ्या घालून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला 5 साखळ्या घालून घेऊन जिथपर्यंत आपल्याला टाईट होतंय तिथं ते लॉक करून घ्यायचं आहे. आणि तिथंही आपल्याला एक अशा पद्धतीनं सुरुवातीच आपल्याला करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला 5 साखळ्या करून घ्यायच्या आहेत. पुढं पण आपल्याला तसंच करत जायचं आहे. जिथपर्यंत धागा टाईट होतोय तिथपर्यंत परत आपल्याला अशा पद्धतीनं परत पुढच्या ह्यालाही आपल्याला 5 साखळ्या घेऊन घ्यायच्या आहेत. 4 आणि 5 परत आपल्याला इथं एक नॉट देऊन घ्यायचे. असं आपल्याला संपूर्ण साडीला सुरुवातीला करून घ्यायचं आहे. एक, दोन, तीन, 4 आणि 5 इथपर्यंत असं करून इथं आपल्याला शेवट नॉट देऊन घ्यायची. अशा पद्धतीनं संपूर्ण साडीला साडीच्या काटाला आपल्याला करून घ्यायचे. अशा पद्धतीनं पूर्ण साडीला आपल्याला इथून ते शेवटच्या काटापर्यंत आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल मी कशी करते. 1 साखळी झालेली आहे, 2 3 4 5 साखळ्या झाल्यानंतर आपल्याला जिथपर्यंत ते साखळीचं हे येतं आहे तिथपर्यंत आपल्याला सुई घालून घ्यायची आणि एक गाठ देऊन घ्यायची. अशा पद्धतीनं गाठ देऊन घ्यायची. Oh, oh, oh.
ज्याप्रमाणे आपण हा दोरा गुंडाळून घेऊन चार पदरी छोटीशी गाठ देऊन घेतली होती त्याप्रमाणेच आपल्याला दुसऱ्या स्टेपमध्येही तसंच करायचं आहे की जिथं सुरुवातीला आपण नॉट दिला होता तिथंच आपल्याला एक अजून एक नॉट देऊन घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला सुरुवातीला एक अशी गाठ देऊन घ्यायची आणि जे आपण पाच पाच साकळे घेऊन असे जे गॅप तयार करून घेतले होते त्याच्यात आपल्याला 10 खांब घालून घ्यायचे. एक दोन तीन अशा पद्धतीनं आपल्याला संपूर्ण साडीला हे विणत जायचं. हे विणलं की जिथं आपण सुरुवातीची गाठ दिली होती तिथंच आपल्याला असं नॉट घेऊन घ्यायचं आहे आणि परत पुढच्या ह्याची सुरुवात इथून त्याच्यामध्ये खांब घालून करायचे. अशा पद्धतीनं आपल्याला हे संपूर्ण साडीच्या काटा पदराच्या काटाला करून घ्यायचे. आता आपल्याला हा लाल कलरचा धागा 60 वेळा मी गुंडाळून ह्या सुईमध्ये ओवून घेतलेला आहे आणि गोल्डन कलरचा धागाही मी एका सुईमध्ये असं डबल ओवून घेतलेला आहे. आता आपल्याला या लाल कलरच्या धाग्याचे छोटे छोटे गोंडे करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला डबल करून घ्यायचं आहे. इथं मी क्रोशाची सुई वापरते, तुम्ही काही वापरू शकता त्यासाठी.
आणि ह्या गोल्डन कलरच्या धाग्याने आपल्याला याला असे टाके देऊन घ्यायचे आहेत. आणि पाठीमागच्या साईडला आपल्याला एक नॉट देऊन घ्यायची. गोल्डन धागा कट करून आपल्याला हा रेड कलरचा धागाही कट करून टाकायचा आहे आणि हा गोंडा आपल्याला सुईमधून असा काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे गोंडे तयार करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे सगळे गोंडे बनवून घेतलेले आहेत. आता हे सर्व बनवलेले गोंडे आपण पहिल्या ह्याला जोडून घ्यायचे, परत दुसरे दोन सोडून द्यायचे, मध्ये दोन सोडायचे तिसऱ्याला लावायचे, परत मध्ये दोन सोडायचे तिसऱ्याला लावायचे, असे सर्व साडीला आपण हे लावून घेणार आहोत. लाल कलरचा धागा आपल्याला असा साध्या सुईमध्ये ओवून चार पदरी घ्यायचं आहे आणि त्याच्या शेवटी एक अशी गाठ देऊन घ्यायची आपल्याला आणि हे जे आपण गोंडे केलेत ना त्याच्यामध्ये आपल्याला गाठ देऊन घेऊन हा दोघा दोर आपल्याला फसवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. आणि मी सुरुवातीचं हे एक लावलेलं आहे, त्याच्यानंतर दोन घरं अशी केलेली आहेत, ही एक आणि दोन सोडून तिसऱ्या घरामध्ये हे आपल्याला लावून घ्यायचं आहे.